जिल्ह्यामध्ये येणाऱ्या उमरेड येथे बँकेमध्ये रक्कम जमा करण्यासाठी जात असताना सोमवारी 4 चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून उमरेड येथील निकेश महेश तोलानी या तरुण व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. केवळ 10 सेकंदाच्या या झटापटीत चोरटे 8.5 लाख रुपयांची रोकड हिसकावण्यात यशस्वी ठरले. तालुक्यामध्ये बँक आणि पतसंस्थेचे जाळे पसरले आहे असे असूनही बहुतांश बँकांमध्ये सुरक्षेबाबत फारशी गंभीरता दिसून येत नाही. उमरेड येथील मंगळवारी पेठ येथे पूजा एजन्सी या नावाने तोलानी यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी निकेश बॅगमध्ये दुकानाची रोकड घेऊन काही अंतरावरच असलेल्या युनियन बँकेच्या स्थानिक शाखेकडे दुचाकीने निघाला होता. सदर बँक ही पहिल्या माळ्यावर आहे, यामुळे रस्त्यालगत वाहन लावून निकेश बॅगेत भरलेली रोकड घेऊन बँकेच्या दिशेने निघाला. अशातच प्रवेशद्वारावर आधीच दडून बसलेल्या एका चोरट्याने निकेशला अडविले. त्यानंतर दोघांनी मागून येत निकेशला मारहाण केली. बॅग हिसकवण्यासाठी रस्सी खेच झाली. अशातच आणखी चौथ्या चोरट्याने येत धारदार शस्त्राने निकेशवर हल्ला केला. बळजबरीने बॅग हिसकावून चारही चोरटे एकाच दुचाकीवर इतवारी मुख्य मार्गाने पळाले. दुसरीकडे रक्तबंबाळ झालेल्या निकेश लगतच्याच किराणा दुकानात शिरला. केवळ 10 सेकंदाच्या आतच हा थरार झाला. चारही चोरट्यांनी बॅगमध्ये असलेली रोकड पळविली. निकेशला एका खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले आणि त्यानंतर नागपूर येथे रवाना करण्यात आले. निकेशची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी घटनास्थळाच्या परिसरातील CCTV ची तपासणी केली. उमरेड तालुक्यात सुमारे 30 राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल सहकार क्षेत्राची आहे. असे असले तरी काही बँकांमध्ये चौकीदारच नाहीत. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत पतसंस्थेची अवस्था बँकांपेक्षाही दयनीय आहे. किती बँका आणि पतसंस्थांमध्ये चौकीदार आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश बँकेत नेमणूक करण्यात आलेले चौकीदार बँकेच्या आत AC ची हवा घेतात. रांगेत कोणता ग्राहक लागला नाही, कोणत्या काउंटरवर कुणी जायचे, काय करायचे, पावती बरोबर भरली की नाही, ग्राहकांवरही आरडाओरड करतात. चौकीदारांचा हा अनुभव बहुतांश बँकांमध्ये ग्राहकांच्या वाटेला येतो. ग्राहकांवर चौकीदारांची नजर राखून असते, चौकीदारांना ही जबाबदारी बँकाच सोपवितात अशी ही बाब समोर येत आहे. चौकीदारांवर नको ती जबाबदारी दिल्याने अनेक बँकेत लाखो रुपयांची रोकड घेऊन येणारा ग्राहक असुरक्षित असल्याची भीती आता वर्तवली जात आहे. श्री निकेश तोलानी दिनांक 14/10/19 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान युनियन बँक ऑफ इंडिया दुर्गा मंडपजवळ या बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते मोकडवरून उतरून बँकेत जात असताना पायी आलेल्या 4 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर सत्तूरने वार करून त्यांच्या हातात असलेले 8,53,000 रुपये रकमेच्या 2 पिशव्या त्यांच्या हातातून जबरीने चोरी करून मोटरसायकलवर पळून गेले आहेत. श्री तोलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास उमरेड पोलिसांकडून सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये जबरीने चोरून नेलेली रक्कम ही 8,53,000 रुपये आहे आणि फिर्यादीवर सत्तूरने वार करून त्यांना जखमी केलेले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केलेले आहे. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून देखील सुरू आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी भूपेश पाठराबे, उमरेड, नागपूर.